वीज बिल माफी झालीच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आणि वीज बिल दरवाढी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. देवगड तालुक्यातील नारायण खालची वाडी मिराची वाडी इथं रस्त्याच्या बाजूने चालत जाणाऱ्या सोहम मिराची या 4 वर्षीय मुलाला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने सोहम याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि आता सोहम याचा मृत्यू झालाय. आंतरराष्ट्रीय विमान सेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने घेतलाय. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. त्याआधी संजय राऊत यांनी ट्विटरला मुलाखतीचा प्रोमो शेअर केलाय. यावेळी संजय राऊत यांनी उद्या धमाका होणार असल्याचं पोस्टमध्ये म्हटलंय. पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर मेट्रोच्या मार्गाचे खोदकाम सुरू आहे. याच खोदकामादरम्यान मंडई परिसरामध्ये अज्ञात प्राण्यांचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी 28 नोव्हेंबरला पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया संस्थेला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी पुणे दौऱ्यात कोविशिल्ड लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेणार आहेत. अजित पवार यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवलाय. गोरगरिबांचे हाल करणाऱ्या लॉकडाऊनचे नावही नको असं ते म्हणाले. वीज बिल दरवाढीवरून मनसेनं राज्यभर आंदोलन छेडलं. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा ठेका काय फक्त आम्ही घेतलाय का असा संतप्त सवाल उपस्थित केलाय. जबरदस्त खेळाच्या जोरावर फुटबॉल क्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या मेरेडोना याच्या निधनामुळे बॉलिवूड देखील हळहळलंय. देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आशा वर्कर्स यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करीत आपल्या प्रलंबित विविध मागण्यांकडे लक्ष वेधलंय. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना मागण्यांचं निवेदन सादर केलंय. केंद्राच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेत. गुरुवारी सकाळी दिल्ली हरियाणा सीमेवर अंबालाजवळ मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुरांचा वापर केला. बीडच्या गेवराई शहराजवळ झालेल्या भीषण अपघातामध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासहित इतर 3 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय. वीज बिल भरू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राला केलंय असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. न्यूझीलंडमध्ये दाखल झालेल्या पाक संघातील 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. न्यूझीलंड क्रिकेटनं याबाबत माहिती दिली आहे. सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील वाहन कर घोटाळ्या प्रकरणी 5 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा केला होता. संपूर्ण आशिया खंडात सर्वाधिक लाचखोर लोक कुठे आढळत असतील तर ते भारतात असं आम्ही म्हणत नाही तर एका सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस आपण कधीही विसरू शकत नाही. त्या दुर्दैवी घटनेला 12 वर्ष झाली. त्यापुढे कित्येक वर्ष उलटतील पण काळजावर झालेली ही जखम कधीही भरून येणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हडपसर येथील गाडीतळ परिसरातून अपहरण झालेले बाळ गुरुवारी सापडलं. 20 वर्षांपूर्वी मूल होत नसल्यानं 1 वर्षाच्या बाळाला पळवून नेल्याची कबुली अपहरणकर्त्यांनी दिली आहे. निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू पॉंडिचेरीला धडक देत पुढे निघून गेलं. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार या चक्रीवादळाचा धोका आता कमी झालाय. केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी झालेल्या बैठकीत लक्ष्मी विलास बँक डीबीएस इंडिया बँकेत विलीन करण्यास मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्यामुळे भारतानं आणखी 43 चीन ॲपवर बंदी घातली आहे. भारतानं पुन्हा एकदा केलेल्या डिजिटल स्ट्राईकमुळे चीनचा जळफळाट झालाय. मागे राज्याचे प्रमुख आले होते तेव्हा पंढरपूरसाठी 5 कोटींचा चेक दिला होता पण ते पैसे जमा झाले नव्हते ही आमची चूक असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटलंय. छोट्या आणि मोठ्या पडद्यावर लक्षवेधी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुहासिनी मुळे यांनी वयाच्या 60व्या वर्षी 2011 मध्ये लग्न केले. या लग्नाची आता पुन्हा चर्चा होत आहे. पाकिस्तानच्या अबुटाबेदमध्ये जगातील कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन दडून बसला होता. पाकिस्ताननं ते विसरू नये अशा शब्दात भारतानं पाकिस्तानला खरसावलंय. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन्स जाहीर करण्यात आल्या आहेत. हे नियम 1 ते 31 डिसेंबर पर्यंत लागू असणार आहेत. दरम्यान याआधी अटींसोबत परवानगी देण्यात आलेल्या गोष्टी सुरू राहणार असल्याचं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.